मुंबईत कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचं कठोर पालन वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतराचं पालन करणं महत्वाचं आहे असं मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या प्रमुख समन्वयक अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना नियंत्रण कक्षामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत असंही त्या म्हणाल्या आम्ही घेतलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस हजार केसेस होतील त्यातल्या तीस हजार केसेस या लाईव्ह असतील आणि त्यामध्ये किती लोकांना हॉस्पिटलायझेशन लागणार आहे हे धरून एकतीस मेपर्यंत ही हॉस्पिटल बेडची कपॅसिटी सध्याच्या सहा हजारवरून जवळजवळ चौदा ते पंधरा हजारपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जम्बो फॅसिलिटीज तयार करण्यात येत आहेत काही सुरू पण झालेले आहेत त्याच्यामध्येच ऑक्सिजनेटेड जवळजवळ निम्मे ऑक्सिजनेटेड बेड असणार आहेत सातशे ते आठशेने आय सी यूची कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामुळे ह्या सगळ्यातून एकीकडे प्रभावी कंटेनमेंट ची अंमलबजावणी आधीच हेल्थ कॅम्प्स घेऊन जास्तीत जास्त लोकांना त्यांना कोविडचा सा संसर्ग त्यांचा वाढण्यापूर्वी आयडेंटिफाय करणे त्यांचं टेस्टिंग करून घेणे आणि त्यांना आपल्या सिस्टीममध्ये आणणे हा एक प्रकार त्याच्या नियंत्रणासाठी किंवा प्रसार कमी करण्यासाठी केला जातो आहे दुसऱ्या बाजूनी तरीही काही प्रसार मुंबईमध्ये अतिगर्दीची ठिकाणं असल्यामुळं हा प्रसार होणार आहे हे गृहीत धरून आपण ह्या प्रत्येक पॉझिटिव्ह असलेल्या केसला रीतीने उपचार मिळतील अशा पद्धतीने हॉस्पिटलची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे जी यंत्रणा आहे त्याची क्षमता दुपटीने तिपटीने वाढवण्याचा प्रयत्न करतो